हे बघा संजय राऊत हा नवटंकी माणूस आहे ज्याला भटकलेला आत्मा जो म्हणता ना तशा पद्धतीचा माणूस आहे मी परवाही काय बोललो की उद्धव साहेब ठाकरे जे सभेला येत आहेत ते आरोतात त्यांच्या पुतळ्याच्या आधाराला येत आहेत त्या सभेमध्ये संजय राऊतने आरेरावची भाषा वात्रटपणाने बोलू नये नाही तर आमचे कार्यकर्ते सभेत घुसतील तर हा माणूस म्हणतो या घुसा काल मी हे बोललो की जरा सभा कशा बंद पाडायच्या दगड पाडून हे आम्ही शिवसेनेमध्ये असताना शिकलेलो आहे त्यामुळे संजय राऊतने आमच्या नादी लागू नये हाँ बट... हाँ ना, ना, हीजे। हीजे हाँ हा भाऊ म्हणतो या दगडं मारा मग स्वतःहून हे भट हा माणूस आहे ना भटकती माणूस आहे नक नाक खाजे आणि नकटी खिजे ही जी आयराणी म्हण आहे तसा हा माणूस आहे हा कोणत्याही गोष्टीला आपल्या स्वतःच्या अंगावर घेतो आणि शिवसेना पक्षाला अशाच पद्धतीने त्याने वेळा केलेला आहे अशाच पद्धतीने शिवसेना नेतृत्वाला वेळा केलेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये कोणत्या माणसाशी हा पंगा घेत नाही आहे अजित पवारांशी पंगा घेतो आहे इतर लोकांशी पंगा घेतो आहे पाहिजे तसं बोलतो आहे आत्ता बोलला म्हणे उंदीर आहे कुराड म्हणतो बैल आहे मागा हा हेला आहे सांगायचा अर्थ असा आहे की जर तुम्हाला बोलता येतं आम्हालाही बोलता येतं चौकटीमध्ये राहून यांनी बोलावं निश्चितपणाने ही सभा ही त्यांची याची सभा होती आहे आणि त्याच्यामध्ये आता त्यांनी काढलं की चारशे कोटी रुपयाचा भ्रष्टाचार केलेला आहे माझ्याकडे हे सिव्हिलचे सगळे कागद आहे जळगाव जिल्ह्यामध्ये एकूण एकशे नव्वद कोटी रुपये खर्च करावे असे शासनाने आदेश केले होते त्याच्यापैकी आम्ही एकशे एकवीस कोटीला मान्यता केली नव्वद कोटी वितरित केले आणि तीन वर्षामध्ये फक्त एक्क्याऐंशी कोटी रुपये खर्च झाले किती तीन वर्षात एक्क्याऐंशी कोटी रुपये तर तीन वर्षात जिथे एक्क्याऐंशी कोटी रुपये खर्च होत आहे तिथे चारशे कोटी रुपयाचा घोटाळा कसा होईल एक फुटका माणूस आहे कोणीतरी जळगावमध्ये त्यांनी ही माहिती दिली असावी मला तरी असं वाटतं आणि मला तरी माझं च संजय राऊतांना चॅलेंज आहे एक महिन्यात दोन महिन्यात तीन महिन्यात चौकशी तुम्ही करा मी बॉन्ड लिहून देतो आहे एक महिन्यात तीन महिन्यात दोन महिन्यात चौकशी करायची असेल ती करा जर याच्यामध्ये एक रुपयाचाही भ्रष्टाचार निघाला असेल अरे गुलाबराव पाटणारीस या ठिकाणी कोविडमध्ये काम काय केलं हे अख्ख्या जळगाव जिल्ह्याला माहीत आहे मा मग आपल्या त्यावेळेसचे मुख्यमंत्री कोण होते उद्धवसाहेब ठाकरे होते ना त्यांना सांगा राजेश टोपे मंत्री होते आपलंच सरकार होतं मला तरी असं वाटतं की हा आरोप करत असताना याची चौकशी करावी जर याच्यात तथ्य निघालं तर मी एक मिनटंही मंत्री राहणार नाही नाही ते खासदारकीचा राजीनामा देतील का हा सवाल माझा आहे उलटा चोर को ताटे पुण्याचे आणि ठाण्याचे व्यवहार कसे केले आहेत तुम्ही हे मला माहीत आहे तुमचा व्यायी कलेक्टर असताना काय काय धंगडे झाले आहेत तिथे सगळं मला माहीत आहे मला तरी असं मला तरी असं वाटतं आहे की संजय राऊतांनी आपल्या औकातीत राहावं आमच्या तुकड्यांवर मोठा झालेला हा राऊत यांनी जास्त बोलू नये भाऊ आपल्या कार्यकर्त्यांनी ठाकरेंच्या सभेमध्ये घुसण्याचा ठिकाणी प्रयत्न केलेला आहे जेव्हा ज्यावेळेस संजय राऊत आव्हान आवाहन आवाहन केलं त्यांना आपल्या कार्यकर्त्यांनी प्रति आव्हान दिलेलं आहे मात्र किशोर पाटला आम्ही आव्हान फक्त त्यांच्या या बोलण्याला करतो आज माझ्यावरच बोलतो असं नाही आहे सगळ्यांवर पटतं तसं बोलतो ह्याला वाटतं की मी कसं बाळासाहेबांचा दुसरा अवतारच आहे झटके काय बोलतो डेड बॉडी यांची निघणार आहे फुलं घेऊन चला अरे गाईच्या शाप कावड्याच्या शापानं कुठं गाय मरते का हा एक एक दीड महिना जेलमध्ये राहिलेला हा महामंडलेश्वर एक हजार साधू संत श्री संजय राऊत आज चोट्टा एक जे जेलमध्ये कसं काय गेला स्वतः जेलमध्ये गेला ना आम्हाला उलटा चोर कोतवाल को दाटे म्हणतो आहे पहिलं आपली अवकात बघ बाबा नंतर दुसऱ्याला बोल पंधरा दिवसात सरकार कोसळलं को असं म्हटलेलं आहे अरे हे कोण आहे हे हे कोण आहे संजय राऊत हे मागच्या दरवाज्यानं आमच्या मतात मोठं झालेलं माणूस आहे याला कोण ओळखतं जेलमध्येला गेलेला माणूस भ्रष्टाचारी माणूस हा भ्रष्टाचार करून याला ईडीची नोटीस लागली हा जेलमध्ये राहिला आहे खोटं आहे का गुलाबराव पाटील अशा कोणत्या लफड्यात जेलमध्ये राहिला असं दाखवा आणि मला सांगतो की कोरोनामध्ये पैसे खाल्ले अरे ये ना तू चौकशी कर ना सिव्हिल हॉस्पिटल इथे आहे सिव्हिल सर्जन आहे तुम्ही खोटा राज्य राज्यसभेचे खासदार आहे चार दिवस थांबा आणि ज्या फुटक्या लो लोकांनी तुम्हाला माहिती दिली आहे एक डोळ्याच्या तुम्ही दोन डोळ्यांनी ते तपासा भाऊ आधीच वॉक युद्ध रंगलेलं आहे प्रत्येकाने आपल्यावर सुषमा असतील अंबादास दानवे असतील अरविंद सावंत असतील त्याचबरोबर आदित्य ठाकरे असतील यांनी आपल्यावर टीका केलेली आहे गल्लीतले मंत्री गुंड गुंड झालेले आणि ते जनतेची काय सेवा करार पस्तीस वर्षे याच गुंडांनी शिवसेना बोटी केली पस्तीस वर्षांनी याच गुंडांनी काठ्या खाल्या काठ्या मारल्या पस्तीस वर्षे हेच गुंड तीनशे दोनमध्ये तीनशे सातमध्ये अटक केले पस्तीस वर्षे यांना छप्पन बच्या नोटीस लागल्या आदित्यसाहेब ठाकरे जेवढं तुमचं वय तुमचं मुच्छडं फुटलं नव्हतं तेव्हापासून आम्ही शिवसेनेचं काम करतो तुम्ही जन्मालाही आले नव्हते त्यामुळे जरा सांभाळून बोला ज्या गुंडांनी हा भगवा झेंडा खांद्यावर घेतला हिंदुत्वाचा भगवा झेंडा लावला तुम्ही ते हिंदुत्व सोडून आता राष्ट्रवादीच्या मांडेला लावून बसले आहेत ज्या एकनाथ खडसेने शिवसेनेची भाजपची युती तोडली आज तेच तुमच्या व्यासपीठावर बसलेले आहेत त्यामुळे खरं हिंदुत्व कोण जोपासतं आहे खरे बाळासाहेबांचे वारसदार कोण आहे याचा विचार आणिचं उत्तर तुम्ही द्यावं सांगावं की होय आम्ही हिंदुत्वाचे पुरस्कर्ते आहे अरे तुम्ही राहुल गांधीला भेटणार आहे ज्यांनी पोरं आयुष्यभर शिवसैनिकांच्या पाठा फोडल्या त्या ते, ते, ते तुम्ही आज ते त्याचं उत्तर आपण द्यावं म्हणून यांनी शिवसेनेचे विचार सोडले हो बाळासाहेबांचे विचार सोडले आहे बाळासाहेबांचा सा आत्मा वरतून पाहत असेल तर म्हणत असेल यांचा पक्षाचा लवकर सत्याना असो हो। भाऊ तुम्ही म्हटले होते की आम्ही सभेत म्हणजे सभेत घुसून दगड मारणारी लोक आहोत आम्ही शिवसैनिक आहोत तर त्यावर अहमदास जाणंनी प्रतिक्रिया दिलेली आहे की दगड मारणारे हात आज खोके घेणारे हात झाले अरे खोके देणाऱ्या हात झाले मूळ माझे मी काय बोललो हेच गोष्टीच कळली नाही आहे आम्ही दगडं मारून सभा कशी बंद करावी करा ही टे ट्रेनिंग घेतलेले लोक आहोत तर अर्था अर्थाचा गैरअर्थ तर करण्याकरता त्यांचा प्रयत्न असेल आणि खोके हे तर यांच्याकडे काय दुसरं राहिलं आहे खोके माझा बाप चोरला माझं माझं गणित चोरलं माझं दैवत चोरलं आता काहीच राहिलं नाही आहे यांच्यापाशी खोक्यांचं आहे चौकशी करा बाप चोरला आहे त्याची चौकशी करा पोलीस चौकीमध्ये जा एवढंच राहिलं आहे आता आता झभेत तेवढंच येणार आहे आता तेवढं दुसरं उत्तर देणार नाही तिकडे